तुकते चक्रीवादळाने अक्षरशः कशा पद्धतीने सत्यानाश केलाय याचा आढावा घेण्याकरता कोकणगावची टीम आली आहोत आता तारकर्लीमध्ये। आणि तारकर्लीमध्ये तारकर्ली बीच इथं असलेलं हॉटेल करंगुटकर आपण पाहू शकतो, एका सर्वसामान्य कुटुंबाने सुरू केलेलं हॉटेल। आणि आजच्या घडीला मात्र तोकते चक्रीवादळाने या हॉटेलची मात्र दयनीय अवस्था केली आहे। संपूर्ण हॉटेलवरचे जे पत्रे होते हे पत्रे उडून गेलेत अक्षरशः। तोकते चक्रीवादळाचा नेमका हैतोस काय असतो हा चक्रीवादळाने दाखवून दिलाय। आपण आतमध्ये पण येऊन बघू कशा पद्धतीनं हे हॉटेल जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं चित्र आपण पाहतो। या ठिकाणी संपूर्ण पत्रे जे आहेत ते उडून गेलेत। या दुकानाचे जे मालक आहेत हे या ठिकाणी कुठंतरी आता हे सर्व सुरळीत करण्याकरता प्रयत्न करतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काका काय सांगाल कशा पद्धतीने नुकसान झालं आहे नेमकं, हे किती वाजता झालं आहे? सकाळी 7:30 दरम्याने हे सुरू झालं वादळ। आणि त्याच्यावरून मग ते वरती चढले पत्र हे करायला, तेवढ्यात त्यांचे ते पाय घसरून खाली पडले, ते नंतर मग तसंच ठेवलं। आणि बरं, ज्यावेळी इकडे काय वादळ आलं होतं त्यावेळी तुम्ही दोघेही होता का? होतो, झोपेतून मला उठवला आणि त्यावर उठलो मी, तो पत्रा उडत होता, तो धरायला गेलो, धरता तो सुटल्याबरोबर वाऱ्याने मी खाली पडलो, पावका मोडला, माझ्या हाती लागलं, हे डोकऱ्याला लागलं इथे, हे इथे खाली पडलो आणि बेहोश पडलो होतो। बेशुद्ध होतो, वरून धोंडा पडला होता, तर तेवढ्या दिनांक ओढून मला पाठी घेतला आणि इथे बसवला। निशनाथ काका, सर सलामत तो पगडी 50 असंही एक म्हण आहे, आजच्या घडीला हे छप्पर तर आपल्या डोक्यावरच गेलेलं आहे, काय नेमकी प्रशासनाकडे भावना व्यक्त करायला आता ह्या नुकसानीच्या निमित्तानं? ते काय देतील दिले असं त्याच्यावर आपलं आहे, आम्ही इतके द्या आणि तितके द्या आपण काय बोलू शकत नाही। बरोबर, म्हणजे काय आपलं भरपाय आहे ना, तेवढं दिल्यानं आपल्याला खूप असं निश्चितच। हा, बाकी आमची तशी आता आता कशा पद्धतीने हे, कारण सर्व पत्रे तर उडून गेले, आतमध्ये अजून काही मालाचं काही नुकसान झालं काही नाही? काही काही बाकी सर्व आम्ही व्यवस्थित बाहेर काढलं, ते सुखरू अगदी बाजू सर्व पत्रे वगैरे करून कोणी वगैरे साईडला ठेवले, एका बाजूला सर्व वस्तू ठेवल्या आणि पटापट बाहेर काढून आतमध्ये नेऊन पाठच्या रूम। पण या तोकते चक्रीवादळानं खरंच सत्यानाश केलाय असं वाटत नाही का? वाटत हो, त्याच्यामुळे जे झालं सर, बाकी नाही आम्हाला कसला त्रास होता त्याच्यामुळे, इथे खूप जणांचं नुकसान झालेलं आहे, खूप आमचं असं नाही, खूप जणांचं झालेलं आहे, प्रत्येक घरोघरी असं खूप जणांचं झालेलं आहे नुकसान। आपण आपण पाहतो एक फार मोठ्या प्रमाणामध्ये या तोकते चक्रीवादळानं या मालवणच्या तारकर्ली देवबाग समुद्र किनारी असलेल्या दुकान असतील, हॉटेल असतील, घरं असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे। अजूनही काही दुकानांमध्ये घरांमध्ये आपण जाणार आहोत, त्या ठिकाणचाही सविस्तर आढावा कोकणगावच्या दर्शकांपर्यंत आणि एकूणच प्रशासनापर्यंत शासनापर्यंत कोकणगावच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत। साईनाथ गावकर, कोकणगाव, तारकर्ली। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणगावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकणगाव.com।